नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। आरक्षणासंदर्भातील शरद पवारांचे वक्तव्य हे दिशाभूल करणारे। पवारांच्या वक्तव्यात शुद्ध राजकारण। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील। आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोमवारी केला। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या आरोपाचं खंडन केलंय। संसदेच्या दोन्ही सभागृहात या संदर्भातील दुरुस्ती विधेयकाला विरोध झालाच नाही, उलट सर्वानुमते ते मंजूर झालं। आता कोणाला किती आरक्षण द्यायचं ते राज्यांनी ठरवावं। राज्यांना अधिकार दिल्यानंतर आता केंद्राच्या कोर्टात बॉल टाकायचा, यात शुद्ध राजकारण असल्याचं मत कपिल पाटील यांनी व्यक्त केलं। कपिल पाटील यांच्या नेतृत्वात भाजपची जनआशीर्वाद यात्रा आज अलिबाग येथून सुरू झाली, त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। नीट सांगतील, राज्य सरकारने कमिशन ही याच्यासाठी बनवलेला आहे। मग राज्य सरकारने ही जनगणना करावी, ही सूची बनवताना कोणाला किती आरक्षण द्यावं हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आलेला आहे। आता त्यांचा मुद्दा असेल की याला 50% मर्यादा आहे। मग इंदिरा सानीच्या खटल्याच्या निकालामध्ये कोर्टाने असं स्पष्ट म्हटलेलं आहे, एखाद्या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थिती असेल एखाद्या समाजाची, तर त्या परिस्थितीमध्येच तुम्ही 50% वर जाऊ शकतात असं कोर्टाचा निकाल आहे। जिथे ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती झाली त्या राज्यांनी 50% वर जाऊन आरक्षण दिलं। तर महाराष्ट्रामध्ये जर तशी परिस्थिती असेल तर राज्य सरकारने तसा प्रस्ताव तयार करावा। तसा जर प्रस्ताव तयार झाला तर निश्चितपणाने त्याच्या बाबतीतला विचार होऊ शकते, पण ते सिद्ध करावं लागेल राज्य सरकारला। पण मराठा आरक्षण दिलं पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही। भारतीय जनता पक्षाची जाहीर भूमिका आहे, मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे। त्याच्यामुळे जेव्हा मोर्चे निघाले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे मराठा समाजाचे सगळे नेते त्या मोर्चामध्ये सामील झाले। आता राज्याला अधिकार दिल्यानंतर पुन्हा लोकांची दिशाभूल करण्यासाठी पुन्हा केंद्राच्या कोर्टात बॉल टाकायचा, ह्याच्यामध्ये शुद्ध राजकारण आहे असं मला वाटतं। चला।